आता आपण सुरुवात करणार आहोत सुपर मार्केट राऊंडला, आणि यासाठी आपल्याला 3 पट्टे निवडायचे आहेत, आणि हे निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे इरा, त्याच्यानंतर स्वानंद आणि इजाज, तिघांनी मला एक एक टोकन काढून द्या पटकन. एक, दोन आणि 3. तिघांनी मला 3 टोकन दिलेले आहेत, बघूया कोण आहे टीम नशीबवान. खेळणार तर आपला दुसरा सुपर मार्केट आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे. क्रमांक 53. अभिनंदन मावशय्या. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे, क्रमांक 67. हे आहेत आपले 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक सुद्धा खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर मारूया त्यांच्याशी गप्पा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सरला पाटील. बर, आपण काय करता? मी घरीच असते. बर, घरी कोण कोण असत? घरी मुलगी, मुलगा, मिस्टर आणि मोठी मुलगी पुण्याला दिलेली आहे. बर, ती पुण्यात असते. ठीक आहे. काका काय करतात? काका अग्रिकल्चर कॉलेजवर प्रोफेसर आहेत. शेतकी महाविद्यालयात? हा. शेतकी महाविद्यालयामध्ये संशोधन करतात? हो. कुठल्या विषयावर? केमिस्ट्री. केमिस्ट्री मध्ये ते रसायन शास्त्रामध्ये? रसायनशास्त्र. पण याच्या पूर्वी काही की आपोआपच डायरेक्ट प्रोफेसर म्हणून? ऊस गुळ संशोधन केंद्रावर संशोधन करायला. ऊस आणि गुळ संशोधन केंद्र. त्याच्यात कसलं संशोधन करायला लागतं? गुळाचं, काकवीचं. म्हणजे काय? नाही म्हणजे आम्हाला इकडे काय माहीत नसतो, मुंबईमध्ये तर नसतं माहीत, आणि आमच्या इकडे पण काकवी वगैरेचं संशोधन करावं लागतं हे माहीत नसतं आम्हाला. ते काकांना जाऊन विचारलं पाहिजे ना. बर, कोल्हापुरात कोणी फुकट खरेदी करायची संधी दिली? नाही दिली. नाही ना दिलेली. का? आज तुमच्याकडे येणार आहे ना. करेक्ट. पक्क माहितीये मावशींना आपल्या राऊंड मध्ये फुकट खरेदी करायची संधी त्यांना मिळणार आहे. तुम्हाला या राऊंडला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? संगीता संजय इंगळे. इंगळे वहिनी आपण काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणीच आहात. घरी कोण कोण असतं? मी, मिस्टर आणि 2 मुले आणि सासरे असतात. बर, मग खरेदीला काय कोल्हापुरात तुम्ही असं भांडता? तसं काय नाही, योग्य भाव असेल तर नाही भांडावं लागत. नाही भांडत. पण मग कोल्हापुरात खरेदीला बाहेर जाताना असं काय प्लॅन ठरवता की कोल्हापुरात या या ठिकाणी फिरून मग घरी यायचं? हो हो. कुठे जाता? तसं काय नाही, बाजारात नेहमीच आपलं बजेट काढलेलं असतं, दुकानं ठरलेली असतात, नेहमी तिथे जाऊन आम्ही बाजार घेऊन येतो. या राऊंड मध्ये नक्की तुम्ही विजयी व्हाल असं मला वाटतंय. कॉन्फिडन्स तेव्हा फक्त मनामध्ये. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? संदीप चिटणीस. चिटणीस काका आपण काय करता? मी सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर आहात? बरं झालं मला सिव्हिल इंजिनियर सापडलं. मी शोधतच होतो. कोल्हापुरामध्ये तुमच्याबद्दल खूप कंप्लेंट्स येतात, म्हणजे तुम्ही असे वाडे पाडता, बिल्डिंग बांधायला घेता आणि सगळी वाळू वगैरे रस्त्यात सगळ्या टाकता, गटार सगळी ब्लॉक होतात म्हणे. खरंय नाही? खरंय खरंय. मग काय भांडणं होतात लोकांची? भांडणं होतात की काय होतात? काय अंगावर पाणी ओढलं दिसत नाही का रस्त्यावरून जाताना वगैरे? काम सर्व करता येत नाही का तुम्हाला वगैरे अशा कंप्लेंट असतात. मग त्याच्यावर काय होतं युद्ध? हो, त्याच्यावर माफी मागतो आम्ही लगेच. तुम्ही माफी मागता? म्हणजे युद्ध काय रंगतच नाही? युद्ध रंगवायचं नाही. रंगवायचंच नाही, भिंती रंगवायच्या फक्त तिकडे, युद्ध नाही रंगवायचं. पण आता तुम्हाला ह्या युद्धामध्ये यश येऊ असं मला वाटतंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे, त्या बजेट एवढी तुम्हाला खरेदी करायची. जो अचूक खरेदी करेल किंवा त्या बजेटच्या जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला हे संपूर्ण साहित्य खरेदी केलेलं फ्री मध्ये मिळणार आणि तो जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे. कोल्हापुरात कधी 1 मिनिटात खरेदी केली आहे? नाही ना, अजून कधीच जमत नाही. पण इथं तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 855 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. नीट बघून खरेदी करायचे 855 रुपयाची. कमी खरेदी वाटत असेल तर अजून करा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे, बघूयात कोणी किती खरेदी केली जमायला.
काल माझ्या हातामध्ये आहे, पण आपल्याला जनतेचा कौल जाणून घ्यायचा. कोण जिंकल? आणि मग तुम्ही संगीता इंगळे नक्की जिंकेल का? नक्की. आणि चिटणीस काका तुमचं काय? संदीप चिटणीस जिंकणार. काय वाटत तुम्हाला? संगीता इंगळे. बर, निकालाची उत्सुकता सगळ्यांना. बघूयात कोणी किती खरेदी केली. त्या आपल्या पाटील मावशींनी केलेली खरेदी आहे 576 रुपयांची. इंगळे वहिनींनी केलेली खरेदी आहे 1322 रुपयांची. आणि आपले चिटणीस काका तुम्ही केलेली खरेदी आहे 1018 रुपयांची. जी जाते आमच्या बजेटच्या जवळ, आणि त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन अभिनंदन काका, ही सगळी खरेदी तुमची आहे. आपल्या अंदाजे कितीचे विनर पैलवान महेश दादा, आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते पैलवान चिटणीस काका, दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंडची कुस्ती. जॅकपॉट राऊंड मध्ये जर चावी निवडायची संधी पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकायला लागतो. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम लय सोपा आहे. तुम्हाला दोघांना पैलवानांना आम्ही एक खुराक देणार आहे, आणि हा खुराक आहे बिस्किटांचा. तुम्हाला 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त बिस्किट खायचे, पण ती सरळ हाताने न खाता उलट्या हाताने तुम्हाला जास्त बिस्किट खायची. 1 मिनिटामध्ये जो जास्त बिस्किट खाईल त्याला मिळणार संधी एक चावी निवडण्याची. दोघही तयार का? चला तर मग साडे माडे. लवकर 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 रमा ठसका लागल. साडे मांड. आपल्या दोन्ही स्पर्धकांनी 1 मिनिटामध्ये बिस्किट खाल्लेली आहे. या दोघांना मी 9-9 खुराकाची बिस्किट दिली होती, त्यातली आता त्यांनी 3-3 खाल्लेली आहेत. पण निकाल जरा किचकट आलेला आहे. आपल्या चिटणीस काकांनी पहिलं बिस्किट खाताना अर्धा तुकडा खालती पाडला, त्यामुळं ते पराभूत झालेले आहेत. आणि विजयी झालेले आहेत आपले महेश दादा. त्यामुळं त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. खजिन्याची चावी निवडण्याचं काम लय वंगाळ. म्हणजे जर सरकारी खजिना असता तर चावी निवडण्याचं टेन्शन नसतं. साडे माडे तुमचा खजिना निवडायचा असेल, लाल चावी निवडायची का हिरवी चावी निवडायची, लय मोठा प्रश्न. महेश दादा कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल रंगाची का? लकी कलर आहे. लकी कलर आहे, बघूया आता हा लकी कलर लकी ठरतोय का. निवडा चावी. आपल्या महेश दादांनी लाल रंगाची चावी निवडलेली, त्यामुळे चिटणीस काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. काका चावी घ्या, बघूया कुठल्या पेटीत आहे खजिना. चला बघू. चला